पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी, यामध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश. अमृत भारत योजनेच्या अंतर्गत 24,000 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च होणार. शिंदे फडणवीस अजित पवार सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग. अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक. शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात आहे, विनायक राऊत यांची टीका. तर 13 मंत्र्यांपैकी फक्त 2 जणांना उमेदवारी मिळेल, विनायक राऊत यांचा दावा. शहा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 2.5 तास बैठक. 2024 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पिंपरे सौदागरमध्ये वाहनांची तोडफोड, तोडफोडीमध्ये वाहनांचं मोठं नुकसान. अमित शहांच्या दौऱ्याच्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांची दहशत. चिंचवडमधील कार्यक्रम झाल्यानंतर अमित शहा दिल्लीला रवाना होणार. कार्यक्रमानंतर अमित शहा यांनी तब्बल 4 तास वेळ राखीव ठेवलेला होता, त्यावेळी ते भेटीगाठी घेणार होते, मात्र आता हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळते. अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनं महायुती मजबूत. पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. फोनवरून संबंधित व्यक्तीचा मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा. खोटी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांकडून फोन करणाऱ्यावरती अटकेची कारवाई. कोर्टाच्या निकालानंतर 72 तास उलटूनही राहुल गांधी यांना खासदारकी दिली नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लोकसभा अध्यक्ष, केंद्र सरकार मानत नाही, खासदार संजय राऊत यांची टीका. लोकसभा विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष करा, संसदीय समितीची शिफारस. तरुणांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची समान संधी मिळावी, संसदीय समितीची मागणी. विधवा महिलांना मंदिरामध्ये जाण्यापासून रोखणारी प्रथा बंद व्हावी, मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी. तर ही प्रथा म्हणजे महिलांचा अपमान, न्यायालयाचं निरीक्षण. मालेगावमधील गिरणा नदी पात्रामध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांवरती कारवाई. एबीपी माझानं बातमी दाखवताच मालेगाव पोलिसांकडून कारवाई. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट नाही, भारतीय हवामान खात्याची माहिती. गोसीखुर्द धरणाच्या 29 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच. धरणामधून 1,17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यामधील केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. बदलापूरमधील 12वी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं जलपूजन होणार. भंडाऱ्यातील गडेगाव इथे आढळला दुर्मिळ ल्युसिस्टिक कोब्राज. ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या सदस्यांनी दिलं जीवदान. मिरची पिकाला पीक विम्याचं कवच देण्याची नंदुरबारमधील शेतकऱ्यांची मागणी. मिरचीचा पीक विम्यामध्ये समावेश नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. मन की बातच्या धर्तीवरती मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमाचं आयोजन. मी मुख्यमंत्री बोलतोयच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार. छत्रपती युवराज संभाजीराजे पंढरपूरच्या दौऱ्यावर. राज्यामध्ये राजकीय अस्थिरता, छत्रपती संभाजीराजे यांचं वक्तव्य. राज्यामध्ये डोळ्यांच्या साथीचा उद्रेक. राज्यात 1,87,000 अधिक रुग्ण, सर्वाधिक रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात. वर्षभरामध्ये 100 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप करीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा नवा विक्रम. याचा 12,000 अधिक रुग्णांना लाभ. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित संग्रहालय उभारणार. मुंबईमध्ये 30 एकर जागेवरती संग्रहालय उभारण्यात येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा आज मेळावा. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहामध्ये पार पडणार मेळावा. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी. गार्डनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळून 500 कोटींचा घोटाळ्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. औरंगजेबाला 2 राण्या होत्या, त्या काशी विश्वेश्वराला गेल्या तेव्हा
पंडितांनी भ्रष्ट केल्याचं वक्तव्य नेमाडींनी केलंय। तर औरंगजेबच्या काळामध्ये त्याच्याकडे निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते असंही नेमाडे यांनी म्हटलेलं आहे। 15 लाखांची लाच घेतल्या प्रकरणामध्ये नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्या घराची एसीबी कडून झाडाझडती। कारवाईच्या दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती। नेमाडे यांनी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये चुकीचा इतिहास सांगून गलिच्छ आरोप करू नये, अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार, महंत सुधीरदास पुजारी यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या उद्योगांची श्वेतपत्रिका काढली, यावरून मनसेचा राज्य सरकारला टोला। सरकारने श्वेतपत्रिका काढली की चिखल पत्रिका काढली असा खोचक सवाल मनसेनं ट्विट करत विचारलेला आहे। अजित पवारांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांनी महिला आमदारांसंदर्भात हुकुमशाही केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता। यावरती गजानन पाटील यांनी महिला आमदारांसंदर्भात हुकुमशाही केली नसल्याचं अजितदादांचं स्पष्टीकरण। नागपूरमधील विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। त्यामध्ये 2 धावपट्ट्या आणि देखणं पॅसेंजर आणि कार्गो टर्मिनल्स असेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। भिड जर तुमचे गुरुजी असतील तर त्यांची पूजा करत बसा, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या संदर्भातील शिक्षेला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीनंतर बीडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी उंटावरून वाटली साखर। महादेव जानकरांनी लुटला लेझिम खेळण्याचा आनंद, परभणीच्या सोनपेट शहरामध्ये शाळकरी मुलांसमवेत लेझिमवरती थिरकले। दही अंडी उत्सवावरील निर्बंध कमी झाल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण, गोविंदा पथकांच्या सरावाला वेग, घाटकोपरच्या क्रांती गोविंदा पथकाचा 8 थर लावण्याचा मानस। आज मुंबईमधील तिन्ही मार्गांवरती मेगाब्लॉक, रेल्वे मार्गाची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामं करण्यासाठी मेगाब्लॉक, रेल्वे प्रशासनाची माहिती। वाशी मानखुर्द स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे, त्यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरती परिणाम। मुंबईमध्ये बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवरती सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांमधून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी, यासंदर्भात अधिसूचना मंत्रालयातून जारी। एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपावरती जाण्याचा इशारा, वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यानं आंदोलनाचा इशारा। देशभरामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 89,069 जण केवळ सीटबेल्ट न लावण्यामुळे अपघातातून दगावले, त्यामध्ये चालकांचं प्रमाण 45% तर सहप्रवाशांचं प्रमाण 55%। अकोल्यामधील हरिहरपेठ भागामध्ये रस्त्यांचं काम सुरू असताना पुरातन बांधकाम साहित्य सापडलं, यामध्ये पुरातन टिकाव, कुदळ, फावडं आणि बांधकामामध्ये वापरल्या जात असलेल्या इतर साहित्याचा समावेश। पनवेल नांदेड रेल्वेमध्ये जुरळांचा सुळसुळाट, जुरळांमुळे पुणे स्थानकामध्ये 1.5 तासांपासून रेल्वे रोखली, जुरळांचा बंदोबस्त करा प्रवाशांची मागणी। चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामधील प्रशासकीय इमारतीच्या 3 मजल्याला आग, अग्निशमन विभागाकडून आगीवरती नियंत्रण, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या देवगावमध्ये परस यात्रेचं आयोजन, यावेळी गावकऱ्यांनी धनगरी वेशभूषा परिधान करत ढोल ताशांच्या गजरामध्ये काढली मिरवणूक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीपासून जवळ असलेल्या कुंभवडे गावामधील बाबा धबधब्याला या पर्यटकांची पसंती। धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरून अशा दोन्ही बाजूंनी हा धबधबा पाहता येतो। नालासोपाऱ्यामधील तरुण तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। या व्हिडिओच्या आधारे पेल्हार पोलिसांनी तलवार बाळगणाऱ्या टोळीमधील 4 जणांना अटक केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एका अल्पवयीन मुलीला पैशाचा आमिष दाखवत देह व्यापार करण्यास भाग पाडल्यानं समोर, पोलिसांनी दोन्ही दलालांसह 9 ग्राहकांना केली अटक। जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगला आणखी 1 कलम लागणार, सूत्रांची माहिती। धार्मिक द्वेष वाढवणं, जातीय सलोखा बिघडवणं अशा कृत्यांसंदर्भात
153A हे कलम लावणार असल्याची माहिती. दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के. महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याची शक्यता. येत्या काळात आणखी 3 वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतात. गायक किशोर कुमार यांच्या 94व्या जयंतीच्या निमित्तानं सदाबहार गीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.